चांदिवली मनसे अध्यक्ष भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली मराठी पाट्यांवरून कुर्ला फिनिक्स मॉल प्रशासनाविरोधात आंदोलन. दुकानावर मराठी पाट्या लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 25 नोव्हेंबर मुदत संपलेली आहे. कुर्ला फिनिक्स मॉलमध्ये अनेक दुकानांवर अजूनही मराठीत पाट्या लावलेल्या नाहीत. यावर आज चांदिवली मनसेकडून आंदोलन करण्यात आले आहे. चांदिवली मनसे अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले, पण पोलिसांनी भानुशाली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मॉलमध्ये जाऊ दिले नाही. भानुशाली आज जाऊन फिनिक्स मॉल प्रशासनाला जाब विचारणार होते, पण पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांना ताब्यात घेऊन घाटकोपर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आम्हाला भेटू द्या असे भानुशाली म्हणत होते. हे मुद्दा मराठी पाट्या लावत नाहीत, हे मराठी भाषेच्या विरोधात आहेत, असा आरोप भानुशाली यांनी केला आहे. सन्मान ठेवत नाही आणि फिनिक्स मॉल जे आहे हा हिंदू धर्माचा विरोध पण आहे आणि मराठी भाषेचा पण विरोधी आहे. कारण 2-2 महिने झाले, सुप्रीम कोर्टाने जर आदेश दिलेला आहे तरी पण जर हे लोक मराठी पाट्या लावत नसतील तर हे चालणार नाही. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आहे, जिथे मराठी भाषेचा सन्मान होणार नाही तिथे मनसेच्या पद्धतीने तुम्ही जाऊन तिथे त्यांना जवाब उत्तर देणार आहोत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. पोलिसांनी आम्ही कुठलाही अनिश्चित प्रकार करणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना भेटायला आलेलो आहे. पोलीस त्यांचं काम करणार, पण आज आम्ही साहेब त्यांना भेटणार आहोत. म्हणजे तुम्हाला काय कन्फ्युजन आहे? काय कन्फ्युजन आहे साहेब यांना विचारा, हे याच पद्धतीने काय कन्फ्युजन आहे? तुम्हाला कन्फ्युजन काय मला सांगा ना. आम्हाला काय वाटतं पोलीस आज असणार आहे, म्हणजे पोलीस याचा रेट का सोडणार ना तुमचा फिनिक्सचा, काय फरक पडणार नाही आम्हाला. नाही 7 दिवसांनी तुम्ही काय तर मी काय म्हणतोय मराठी पाठी नाही लावलेत ना, वाईट कपडा लावा विषय. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी मुंबई.